महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेबांनी वरच्या बंगल्यावरती महत्त्वाची बैठक वशिष्ठ नदीचा गाळ काढण्यासाठी आणि जगबुडी नदीचा गाळ काढण्यासाठी त्यांनी बैठक लावली होती. त्या बैठकीमध्ये जगबुडी नदीचा गाळ काढण्यासाठी एकूण 4 टप्प्यामध्ये आपण काम करणार आहोत. पहिला टप्पा हा भरण्याचा जो पूल आहे म्हणजे हायवेचा, जिथे बंधारा आहे लहान, त्या बंधाऱ्यापासून जिथे जगबुडी नदी ही नारंगी नदीला मिळते, त्या पहिल्या टप्प्याचं जवळपास 4.5 लाख टनाचं गाळ काढण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे. त्याच्यासाठी 4 ते 4.5 कोटीची आवश्यकता आहे. परंतु आता बजेटचं अधिवेशन हे फेब्रुवारीच्या एंडला मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल, तोपर्यंत आर्थिक तरतूद होऊ शकणार नाही, कारण ती पुरवणी मागणी आपल्याला मंजूर करून घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी त्या बैठकीमध्ये आपल्या मागणीनुसार, माझ्या मागणीनुसार त्वरितच जिल्हा नियोजनमधना 50 लाख रुपयाचा निधी हा मंजूर केलेला आहे. उद्या त्याची ऑर्डर देखील निघेल. आणि नाम फाउंडेशन, मला त्यांचे खरोखर आभार मानायला हवेत. नानाजी पाटेकर यांचे चिरंजीव देखील त्या बैठकीला उपस्थित होते, मल्हारजी पाटेकरला. नाम फाउंडेशनच्या सगळ्या स्टाफसोबत आपण तिथे संयुक्तरित्या शासन नाम फाउंडेशनला निधी वर्ग करणार आणि नाम फाउंडेशनमार्फत तिथे गाळ काढण्याचं काम हे पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी जी 4 कोटीची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये 50 लाख रुपयाची तरतूद ही जिल्हा नियोजनमधून पालकमंत्री मोदींनी केली आहे. आणि 3.5 कोटीचा निधी येत्या मार्चच्या बजेटच्या पुरवणी बजेटमध्ये तो मंजूर केला जाईल, जेणेकरून पहिल्या टप्प्यामध्ये हा संपूर्ण गाळ जो काढला जाईल त्याच्याने खेड शहर हे पुढच्या कमीत कमी 10 ते 15 वर्षामध्ये खेडमध्ये पूर येणार नाही अशा पद्धतीने तिथे व्यवस्था आपण केलेली आहे.